सोलापूर इथल्या महानगरपालिका हद्दीतील पथदिवे चालू बंद करणं दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामं करणं अशा स्वरूपाची जिकरीची कामं लॅम्पलायटर आणि वायरमन सेवक करत असतात अगदी कोरोना महामारीच्या काळात सुद्धा या सेवकांनी आपली जबाबदारी विना तक्रार पार पाडली आहे परंतु या सेवकांना मागील चार ते पाच महिन्यांपासून कोणत्याच स्वरूपाचं मानधन मिळालेलं नाही ते त्वरित देण्यात यावं अशी मागणी नगरसेवक गुरुशांत गावकर यांनी आयुक्तांकडे केली आहे हे निवेदन देताना सिंग कझाकवाले श्रीनिवास कणकी सागर घनाते महेश नारायणकर इमामसाहेब अन्सारी श्रीकृष्ण होटकर आदी उपस्थित होते एप्रिलपासून या सेवकांना पालिका मानधन देईल असं सांगून काम करण्यास भाग पाडलं परंतु अद्यापपर्यंत त्यांना एक दमडीही मिळालेली नाही अडचणीच्या काळात मानधन न मिळाल्यानं या सेवकांचं आणि कुटुंबियांचं जगणं हालाखीचं बनलं आहे आयुक्तांनी याबाबीचा विचार करून कष्टकरी सेवकांचं देय असलेलं मानधन त्वरित मिळण्यासंदर्भात संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी गुरशांत दुत्तरगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे